वहिनी पाच क्लू एका मिनिटाची वेळ आणि पेडी बाकडी अक्षरात म्हणजे उलट सुलट अक्षरात बघूया. पाचही क्लू पार करत 1000 रुपयाचं बक्षीस तुम्ही पटकावा लागा. रंक कुंक कुंकवाचा डबा सगळे मदत करू शकतात. ओके अरे का तीळ तीळ काळे तीळ ल मी ला चीर लाल मिरची गॅस सिलेंडर बार्ज मोबाईल चार्जर बाकी असताना तुम्ही बरोबर मिळवलं आणि फार कोणाची मदत न घेता पटापट तुम्हाला लक्षात आलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. 1000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत शिवाय बोनस म्हणून 1, 2, 3, 4 आणि 5 हे 500 रुपये मिळाले. धन्यवाद. म्हणजे वहिनींनी सोन्याचा दागिना तर मिळवलाच 1 ग्रामचा, त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये 300 रुपये मिळवले होते आणि आता 1500 रुपये, एकूण 1800 रुपये आणि सोन्याचा 1 ग्रामचा दागिना वहिनींना मिळालेला आहे. आता बघूया धकाटे वहिनी मिळवतात की नाही 1000 रुपयांचं बक्षीस की 200 मिळवतात की 300 की 400 की 1500 रुपये तब्बल मिळवतात. धकाटे वहिनींबरोबर आम्ही खेळणार आहोत शोधा म्हणजे सापडे. वहिनी 5 क्लू अक्षरांची उलटा पालट शब्द तिथे 1 क्लू तिथे पुसल्यानंतर तो क्लू ओळखला की दुसरा तिसरा चौथा पाचवा आणि पाचव्या ठिकाणी 1000 रुपये आतमध्ये असलेलं पाकिट. आणि हे सगळं 1 मिनिटाच्या आत जर शोधलं तर आणखी 500 रुपये बोनस. सगळे मदत करू शकतात त्यामुळे मोठ्याने बोला. वेळ सुरू होते. रांगोळी डब्बा मदत करू शकता. बांगडीचा बॉक्स. वहिनी तुम्हाला गंमत सांगू का, तुम्ही कुठेही निघाला की हे लगेच मागे मागे येतात. हा सतत त्याला मागे जाओ मागे जा. तुम्ही इकडे किती इकडं तुम्ही असे किती असे काय चाललंय काय आणि म्हणता स्वातंत्र्य हिरावून घेतलंय. बरोबर आहे का असं थोडा मोठ्यांसमोर बायकोच्या मागे मागे जाणं. वहिनी तुम्ही 3 क्लू बरोबर ओळखले त्यामुळे तुम्हाला 1000 रुपये तर काही मिळणार नाही परंतु 600 रुपये मात्र मिळतात. 1, 2, 3, 4, 5, 6 हे 600 रुपये वहिनी तुम्हाला मिळत आहे. आता बघूया मानाची पैठणी कुठल्या वहिनी मिळवत आहेत. चला तर कळके वहिनी आणि धकाटे वहिनी माझ्या बरोबर आहेत आणि खेळ असा आहे की या चौकोनात उभं राहून या चौकोनात जो ठोकळा ठेवलेला आहे त्याच्यावर वहिनींनी उभं राहायचं आहे आणि सर्वात पुढे जो गोल आहे त्याच्यामध्ये कॅरमची जी सोंगटी आहे ती टाकायची आहे. ती सोंगटी त्याच्यामध्ये पडेपर्यंत वहिनींनी इथेच उभं राहायचं आहे. ती पडली की मग एक एक चौकोन पुढे सरकत सरकत त्या सगळ्या सोंगट्या टाकायच्या आहेत. जर सोंगटी त्या गोलाच्या बाहेर त्या वर्तुळाच्या बाहेर पडली तर ती सोंगटी ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि जोपर्यंत सोंगटी गोलात पडत नाही त्या वर्तुळात पडत नाही तोपर्यंत एक घर पुढे वहिनींना सरकता येणार नाही. ज्या वहिनी जास्तीत जास्त घरं पुढे सरकतील आणि आधी पुढे सरकतील त्या वहिनी आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरतील. वहिनी तुमची वेळ सुरू होते आता. अचूकतेवर भर ठेवा खरं तर.
अंदाज घ्या आणि पुढे सरका. कळके वहिनींनी फक्त तीनच सोंगट्या आतमध्ये टाकलेल्या होत्या त्या वर्तुळाच्या आत, त्यामुळे तीनच घर तीन चौकोन त्या पुढे सरकू शकल्या. वहिनी तुम्ही आजच्या एपिसोडच्या उपविजेत्या ठरलेल्या. तुम्हाला झी मराठीतर्फे ही छोटीशी भेट होती. आणि धकाटे वहिनींनी चारही सोंगट्या म्हणजे 15 पैकी 4 सोंगट्या त्या वर्तुळात टाकल्या, त्यामुळे त्या 4 घरं पुढे सरकल्या. एका सोंगटीच्या फरकाने त्या आजच्या एपिसोडच्या होम मिनिस्टर ठरत आहेत. त्यांना रूपसंगम तर्फे ही भरजरी पैठणी. आजचा एपिसोड इथे संपलेला. आजच्या एपिसोडचा शेवट मी नेहमीप्रमाणे मजेत जगा आनंदात जगा असा न करता तुम्हाला हे सांगणार आहे की आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्या भीषण हल्ल्याला, दहशतवादी हल्ला जो झाला, तर त्या लोकांची आठवण आपण पटकन विसरून जातो. करकरे साहेबांची आठवण, त्या अधिकाऱ्यांची आठवण, त्या शहीद झालेल्या लोकांची आठवण. आमच्या घराच्या जवळ माझ्या बाजूला एक, त्यावेळेला मला आठवते म्हणून सांगतो की त्यावेळेला एक व्यक्ती घरी आलेली नव्हती, त्यामुळे ती घरी न आलेली व्यक्ती काय होतं घरच्या लोकांचं की त्याच विभागात होती, ती व्यक्ती वाचली, जिवंत आहे अजूनही. मी सुद्धा त्याच भागात होतो, त्यामुळे माझ्या आईला चिंता होती की कुठे गेला असेल आपला पोर. पण असेही असतील काही लोक की ज्यांचे नातेवाईक पुन्हा आलेच नाहीत, मग ते आपल्या भारतातले असो परदेशी असो. अनेक परदेशी नागरिकांना सुद्धा आपला जीव गमावा लागला या हल्ल्यामध्ये. त्यांची आठवण म्हणून त्यावेळेला एक कविता लिहिली होती, ती सादर करतो. सरणावरची आग अजूनही विझली नाही. आपली सवय फार पटकन सगळं विसरून जाण्याची, म्हणून ही कविता. सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पोर की शहीदांची या निजली नाही. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पल पोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही. आग लागली अवती भवती, मनात पण ठिणगीही नाही. अब्रू स्वाभिमान चिरडला, कितीक किड्या सम फुटले ती गणतीही नाही. सहिष्णुतेचा बुरखा घेऊन जगतो आम्ही, मरण ओढतो अजूनही आमची जिरली नाही. खुपसून चाकू झेलून गोळी वीरही मेला, खुपसून चाकू झेलून गोळी वीरही मेला. बधीर झाले तन मन उरला धीरही गेला. धर्म जाहला शाप पसरले, पाप उरी अंधार दाटला. गिळून घेईल साप लागुनी धाप कोवळा जीव फाटला. अणुरेणूंचा स्फोट होऊनी जळतो मानव, देवा आता मनात आशा उरली नाही. सरणावरची आग अजूनही विझली नाही, मुले पोरकी शहीदांची या निजली नाही. निलाजऱ्या लोकांचे जगणे अप्पल पोटी, मने कोरडी रक्तानेही भिजली नाही. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत दहशतवादी हल्ला जर झाला नाही तर, आणि जर का झाला तर त्यातून मी जिवंत राहिलो तर, काळजी घ्या.